हाय फ्रेंड्स, कसे आहात? आई होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 9वी गणित भाग 1, आपलं प्रकरण चालू आहे 3रं, बहुपदी, आणि त्याचा हा दुसरा व्हिडिओ. सराव संच 3.1 आपण सुरू केला होता, त्यामधील उर्वरित गणितं आज आपण पूर्ण करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ जो तुम्ही हा शेवटपर्यंत पाहायला हवा. त्याचप्रमाणे जर आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे, त्यावरून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. त्यामध्ये आपण सगळ्या डेफिनेशन जे आहेत या क्लिअर केलेल्या होत्या. त्यामुळे मित्रांनो, तो व्हिडिओ चुकवू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. चला मित्रांनो, सुरू करूया बहुपदी सराव संच 3.1 मधील भाग 2. सराव संच 3.1 मधील आपण भाग घेतोय दुसरा. त्यामधील दुसरं गणित, पुढील प्रत्येक बहुपदीतील एम घनचा सहगुणक लिहा. मित्रांनो, एम जे आहे हे चल आहे, बरोबर आहे. 3 जो आहे हा घातांक आहे. सहगुणक म्हणजे याच्या जवळ असलेली संख्या, तिला सहगुणक असं म्हणतो. तर इथे काही दिले नाही आहे, आणि जर नसेल दिलेला तर तो आपण 1 घेतो. त्यामुळे पहिल्या गणितात एम घनचा सहगुणक हा 1 आहे हे आपल्याला कळतं. लिहूया एम घनचा सहगुणक जो आहे, सहगुणक. मित्रांनो, हे लक्षात घ्या, एम घन म्हणजेच 1 एम चा घन असतो हा आपण लिहित नाही. म्हणजेच 1 जो आहे हा त्याचा सहगुणक असेल हे आपल्याला इथे कळतं. दुसरं गणित दिलं बघा, -3/2 + m √3 m चा घन. आपल्याला विचारलंय एम घनचा सहगुणक. म्हणजे बघा मित्रांनो, हा -3/2 स्थिर संख्या आहे, एमचा सहगुणक 1 आहे. आपल्याला विचारला याचा सहगुणक, एम घनचा सहगुणक. आता एम घनचा सहगुणक जे आपण बघितलं इथे, तर -√3 आहे. म्हणून इथे लिहूया एम घनचा सहगुणक, या गणितामध्ये सहगुणक हा आहे -√3. ओके, तिसरं गणित बघूया, -2/3 m² -5 m² + 7 m - 1. आपल्याला बघा, एम घनचा सहगुणक शोधायचा आहे, म्हणजे हा असणार आहे. हे आता तुम्हाला कळालं असेल. लिहूया पुन्हा एम घनचा सहगुणक आहे वजा लिहायला विसरू नका, लक्षात घ्या, -2/3. ओके, पुढे तिसरं गणित बघूया, पुढील माहितीवरून x हे चल वापरून प्रत्येकी 1 बहुपदी लिहा. आता आपल्याला बहुपदी लिहायची, ती पण 1 बहुपदी विचारली. प्रश्न आहे बघा काय, कोटी सात असलेली एक पदी लिहायची. मित्रांनो, कोटी सात फक्त असायला हवा, एक पदी लिहायची. आपल्याला चल दिला आहे एक्स. एक पदी तुम्ही शिकलो, ज्या पदामध्ये फक्त एकच पद असतं किंवा ज्या बैजिक राशीत फक्त एकच पद असतं तिला आपण एक पदी म्हणतो. काही लिहूया आपण, चल आपल्याला मात्र सांगितलं एक्स. एक्स लिहिलंय, त्याची कोटीची 7 सांगितली आहे, म्हणजे घात जो येणार तो 7 हे ते लिहिता येईल. मित्रांनो, फक्त हेच असं नाही आहे, तुम्ही असे लिहू शकतात 3 x² -2 x² असं. याचं तुम्ही काही उत्तर लिहू शकतात. आता हा जो प्रश्न आहे याची अनेक उत्तरं येऊ शकतात. फक्त आपल्याला असं काय विचारलंय, कोटी सात असायला हवी आणि ती एक पदी असायला हवी. या सर्व काय आहेत, एक पदी आहेत. सहगुण काय असतात त्याच्याशी काही घेणं देणं नाही, त्यामुळे यापैकी कोणतंही एक उत्तर तुम्ही लिहू शकाल. ओके, -35 आता -35 असायला हवी. चल एक्स आहे, लिहून टाका एक्स, वरती लिहून टाका 35. आता ही झाली एक पदी. द्विपदीमध्ये अधिक किंवा वजा हे चिन्ह वापरायचं आणि एक पद वाढवायचं. समजा मी इथे अधिक लिहिला, ओके, इथे काही एक संख्या लिहू शकतो किंवा एक सुद्धा लिहू शकतो, फक्त ती द्विपदी हवी. समजा मी 2 लिहिला तर ही सुद्धा झाली -35 असलेली द्विपदी. द्विपदी आहे का, आहे. हे एक पद, हे दुसरं पद. कोटी याची विचारली तर ही 35 आहे. तुम्ही वेगळंही उत्तर लिहिलं तरीही चालेल, मात्र इथे 1/35 असणं गरजेचं आहे. पुढे तुम्ही काही लिहा, वजा लिहा, -5 लिहा, काही लिहू शकता, द्विपदी तयार करायची. ओके, -8 असलेली त्रिपदी. आता -8 असायला हवी आणि त्रिपद म्हणजे 3 पद असायला हवं, म्हणजे बेरीज किंवा वजा हे जोडून 3 पद तयार व्हायला हवेत. लिहूया, चलता आपल्याला 1 सांगितलं जे, त्यामुळे 1/8 + 2x³ काही लिहू शकता तुम्ही, -5 या पद्धतीने. आता बघा, एक पद, 2 पद, 3 पद, त्रिपदी झाली.
आणि कोटी सर्वात जास्त बघितलं तर ती मोठी जी मोठा गाज जो तो 8 आहे म्हणजे ही आहे। यांचे उत्तर तुमचे वेगवेगळे येऊ शकतात, तुम्ही ते लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे। ओके, पुढील प्रत्येक बहुपदीची कोटी लिहा। आता मित्रांनो आपल्याला इथे कोटी लिहायला सांगितलेली आहे। आता पहिलं गणित दिले बघा, वर्गमुळात 5 आपल्याला दिले। आता याची पदी कोटी काय असेल? मित्रांनो हे जर बघितलं तर इथे चल नाहीये, आणि चल नसते तर ती आपण म्हणतो स्थिर बहुपदी म्हणतो तिला, नाही का? ही स्थिर बहुपदी, आणि स्थिर बहुपदीची जी कोटी आहे ती कशी असते? शून्य असते। त्यामुळे आपल्याला लिहिता येईल कोटी जी आहे ती शून्य। मित्रांनो हे कळालं तुम्हाला कोटी याची शून्य काय? कारण की ते चलच नाहीये, म्हणजे हे कसं असू शकतं? वर्गमुळात 5 आणि 1 शून्यवा घात, हे लक्षात घ्या। बरोबर आहे, 1 शून्य घात म्हणजे काय असतो? 1 असतो, लक्षात घ्या। म्हणजे हा वर्गमुळात 5 × 1 आहे, आणि 1 म्हणजे काय? 1 शून्यवा घात, म्हणजे इथे घात जो तो शून्य आला, म्हणून याची कोटी शून्य लिहितात। किंवा तुम्ही हेच लक्षात ठेवा, ज्या राशीमध्ये चल नसेल ना तर त्याची कोटी शून्य लिहायची। ओके, इथे बघा चल दिलेलं आहे परंतु वरती आपल्याला कोटी दिलेली, हा घातांक शून्य दिला आहे, त्यामुळे इथे सुद्धा लिहिणार आपण कोटी जी आहे ती शून्य। मित्रांनो 1 शून्यवा घात नेहमी 1 असतो, लक्षात घ्या। किंवा कोणत्याही संख्येचा शून्यवा घात 1 असतो। 1 आला म्हणजे काय? ही स्थिर पद आलं। याचं एक्स बरोबर शून्य म्हणजेच काय? 1, आणि 1 काय आली? स्थिर पद आलं, चल नाही झालं, त्यामुळे इथे कोटी याची येणार शून्य। हे तुम्हाला कळालं असेल। ओके, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा कोटी शून्य का, कारण की इथे चल नाही, इथे चल आहे परंतु शून्यवा घात आहे। आणि आपण शिकलो आहेत कोणत्याही संख्येचा किंवा कोणत्याही राशीचा शून्यवा घात आहे म्हणजे त्याची किंमत 1 असते, म्हणजे 1 मिळालं म्हणजे स्थिर पद मिळालं, म्हणून कोटी शून्य। ओके, तिसरं बघा, वर्गमुळात 2 एमचा 10वा घात -7। आता इथे जर बघितलं तर कोटी काय असणार आहे? हे तर अतिशय सोपं आहे मित्रांनो, तुम्हाला सहज सांगता येईल। वर्गमुळात 2 एमचा 10वा घात, इथे याचं उत्तर येणार आहे कोटी 10। ओके, कोटी 10। मित्रांनो चुकून एक गणित राहिले बघा, तिसरं गणित जे आहे ते इथे लिहितोय। तिसरं गणित आहे 1 वर्ग आहे। ओके, 1 वर्ग, याची कोटी विचारली, इथे सहज सांगता येईल तुम्हाला कोटी काय असणार आहे? 2। ओके, याची कोटी 2, याची कोटी 10 काढली आहे। 2π − √7। आता याची कोटी काय असेल? तर पी हे चल इथे आहे, नाही का? याचा घातक काही नाही दिला म्हणजे तो काय असणार आहे? 1 आहे, म्हणजे इथे लिहिणार आपण कोटी 1। ओके मित्रांनो, हे 5वं गणित होतं, वळूया पुढे। 6वं गणित बघा मित्रांनो, 7y − y² + y² 5वा घात। इथे 1 घात आहे, इथे 3 घात आहे, इथे 5 घात आहे, आणि सर्वात मोठा घात जो असतो त्या बहुपदीची ती कोटी असते। इथे तुम्हाला सहज सांगता येईल कोटी जी आहे ती आहे सर्वात मोठी जो घात आहे ती असते, म्हणजे 5, याची कोटी असणार आहे 5, हे तुम्हाला सहज लक्षात आलं असेल। ओके मित्रांनो पुढे बघूया, x y z x y + z। आता आधीची जी गणित होती त्यामध्ये 1 चल होतं, आणि इथे मात्र एकापेक्षा जास्त चल आहेत। बघा x y z हे वेगवेगळी चल आहेत की नाही, म्हणजे 3 चल आहेत, इथे 2 चल आहेत। आता इथे याची कोटी कशी काढणार हे तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, पुन्हा एकदा सांगतोय। बघा मित्रांनो, 1 ची कोटी 1 आहे, इथे y ची कोटी 1 आहे, z ची कोटी 1 आहे, इथे 1 ची कोटी 1 आहे, इथे y ची कोटी 1 आहे, z ची कोटी सुद्धा 1 आहे। मग हे परीक्षेत लिहिण्याची आवश्यकता नाही। म्हणजे थोडक्यात काय झालं मित्रांनो, याची जी कोटी आहे यांची बेरीज म्हणजे 1 + 1 + 1 म्हणजे 3 झाले, इथे 1 + 1 म्हणजे 2 झाले, आणि इथे 1 झालं, म्हणजे या पदाची जी कोटी आहे ती 3 आहे, याची 2 आहे, याची 1 आहे, म्हणजे यामध्ये सर्वात जास्त मोठी संख्या कोणती? इथे 3, म्हणून या राशीची किंवा बहुपदीची जी कोटी आहे ती 3 आहे। ओके मित्रांनो, हे कळालं असेल तुम्हाला याची कोटी 3 का या पद्धतीने। इथे सुद्धा आता तुम्हाला हे प्रत्येकदा तिथे लिहिण्याची गरज नाही आहे, तुम्ही ओरली इथे करू शकता। इथे बघूया, इथे सुद्धा 2 चल आहेत एम आणि एन, आता यांची बेरीज करूया, 3 + 7 किती होतात? 10। 5 इथे 1 आहे म्हणजे 6, इथे काय नाही म्हणजे 1 असेल म्हणजे 2, नाही का? हे लक्षात आलं असेल, 3 + 7 = 10 केले आहेत, 5 + 1 = 6 केला आहे, 2 केला आहे, म्हणजेच काय? सर्वात मोठी संख्या जी इथे काय? 10 आहे, म्हणून या बहुपदीची कोटी ही 10 आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो। ओके चला पुढील बघूया, पुढील बहुपदीचे रेषीय वर्ग
व घन बहुपदी या प्रकारामध्ये वर्गीकरण करा। आता मित्रांनो हे लक्षात ठेवा, रेषीय बहुपदी कोणती की जिचा घात एक असतो, हे लक्षात ठेवा। वर्ग म्हणजे जिचा मोठा घात दोन असतो म्हणजे कोटी दोन असते, आणि घन म्हणजे कोटी तीन असते, हे तुमच्या लक्षात असेल। रेषीय म्हणजे घात जो आहे कोटी जो आहे तो एक असला पाहिजे, मोठा घात एक असला पाहिजे, वर्ग दोन असला पाहिजे, घन तीन असला पाहिजे। दोन एक्स वर्ग अधिक तीन एक्स अधिक एक, मित्रांनो याचं उत्तर काय असणार आहे? दोन एक्स वर्ग अधिक तीन एक्स अधिक एक, अर्थातच ही वर्गीय बहुपदी आहे किंवा वर्ग बहुपदी आहे असं आपल्याला म्हणता येईल। लिहूया, वर्ग बहुपदी का लिहितोय, कारण की इथे दोन आहे, वर्ग बहुपदी आहे। ओके, तिसरं बघूया, पाच पी, चल पी आहे। मित्रांनो इथे घात काही नसतो म्हणजे एक असतो, म्हणजे ही असणारे रेषीय बहुपदी, रेषीय बहुपदी। ओके, हे तुम्हाला कळालं असेल मित्रांनो। वर्गमुळात दोन वाय वजा एक छेद दोन, इथे सुद्धा मित्रांनो बघा आपण चलाकडे लक्ष देणार, सगुण काही असू देत, चल इथे काही नाही म्हणजे इथे असणार आहे एक, त्यामुळे ही सुद्धा आहे रेषीय बहुपदी। लिहून टाकूया रेषीय बहुपदी। ओके मित्रांनो, अतिशय हळूवारपणे आपल्याला जायचंय, मात्र पूर्ण आपण समजून घ्यायचे। इथे बघूया, जास्तीत जास्त घात तीन, इथे दोन आहे इथे एक आहे, नाही का, ही बहुपदी आपल्याला दिली आहे। मग याची आपल्याला थोडक्यात विभाग करायची, रेषी आहे वर्ग आहे किंवा घन आहे। इथे आपल्याला घात जो दिसतोय तीन दिसतोय, कोटी जी तीन दिसते या बहुपदीची, म्हणून ही जी आहे ही घन बहुपदी आहे असं आपल्याला सांगता येईल। लिहून टाकूया घन बहुपदी। ओके, पुढचं गणित, ए चा वर्ग, ए चा वर्ग कोटी आहे दोन, म्हणजे ही असणार वर्ग बहुपदी, वर्ग बहुपदी। ओके, तिसरा आहे तीन आर चा घन। मित्रांनो हे याचं उत्तर तुम्ही द्या, इथे आपल्याला दिसतोय तीन, तीन आर चा तिसरा घात म्हणजे घन आला, म्हणजे ही लिहिणार घन बहुपदी, बहुपदी। ओके मित्रांनो, चला पुढचं गणित घेऊया, पुढील बहुपदी प्रमाण रूपात लिहा। मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं प्रमाण रूप, घातांक रूप म्हणजे नेमकं काय, सहगुणक रूप म्हणजे काय, ते तुम्हाला सांगितलं होतं, त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे। मित्रांनो बघा, प्रमाण रूपात लिहा म्हणजे नेमकं काय, तर थोडक्यात काय करायचं आहे, घातांकाच्या उतरत्या क्रमाने जायचं, ते त्याचं प्रमाण रूप असतं। बघूया याचं आपण, लिहूया। आता इथे जर बघितलं सर्वात मोठा घात तीन आहे, नंतर एक आहे, नंतर शून्य आहे, म्हणजे याचं प्रमाण रूप लिहिताना सर्वात मोठा घात जे पदाचा आहे ते आपल्याला लिहावं लागेल, ते आहे इथे एम घन, दिलंच होतं एम घन। आता जर बघितलं तर याचा घात इथे म्हणजे स्थिर आहे म्हणजे शून्य असणार आहे, याचा मात्र एक आहे, त्यामुळे हे लिहिणार अधिक पाच एम अधिक तीन, हे याचं उत्तर झालं। मित्रांनो हे कळालं असेल तुम्हाला, उत्तर त्या घातांकाप्रमाणे लिहिलं आहे, हा एक असेल तर तीन आधी लिहिल्यानंतर एक, लिहिल्यानंतर स्थिर संख्या। इथे बघा ही थोडी मोठी बहुपदी दिली आहे, तरीसुद्धा आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने लिहायचं आहे। ओके, सर्वात मोठा घात बघणार आधी कोणता आहे, तर वायचा पाचवा घात, त्यामुळे तो लिहिणार वायचा पाचवा घात। नंतर इथे तीन दिला आहे परंतु पाच नंतर चार येतो, म्हणजे हा लिहावा लागेल, अधिक दोन वायचा चौथा घात, नंतर तीनाचा म्हणजे हा येईल, अधिक तीन वायचा तिसरा घात, नंतर दोन येईल म्हणजे वजा वायचा वर्ग, नंतर एक काय नसतो म्हणजे एक, म्हणजे वजा सात वाय, आणि सर्वात शेवटी स्थिर पद जे दिलं आहे वजा एक छेद दोन, वजा एक छेद दोन। बघा मित्रांनो पुन्हा चेक करूया, पाच चार तीन दोन एक आणि शून्य, मध्ये समजा एखादा नसता तरी काय फरक पडतो, तो लिहायचं नाही, मात्र यालाच आपण म्हणतो प्रमाण रूप। मित्रांनो हे तुम्हाला कळालं असेल। पुढे बघूया, पुढील बहुपदी सहगुणक रूपात लिहा। आता मित्रांनो याचं आपल्याला सहगुणक रूप लिहायचं आहे, मात्र सहगुणक रूप लिहायच्या आधी आपल्याला याला घातांक रूपात लिहावं लागेल। घातांक रूप म्हणजे काय, जो एखादा घात ॲब्सेंट असेल त्याच्या शून्य लिहून त्याने गुणाकार करूया। पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे त्यामुळे तुम्हाला कळेल, ते लिहूया एक्सचा घन वजा दोन, हे आपल्याला दिलं गणित आहे। आता आपल्याला लिहायचं आहे घातांक रूप, म्हणजे मित्रांनो घननंतर दोन येतो, दोन नंतर एक येतो, मग शून्य येतो, मग हे कसं लिहिणार बघा, एक्सचा घन अधिक तीनानंतर उतरता घातामध्ये दोन येतो, नाही का, मग तो इथे दिलेला नाही आहे, मग आपण काय करतो शून्य आणि एक्सचा वर्ग, अधिक दोनानंतर एक येतो पण तो इथे दिला नाही आहे, ते आपण लिहितो शून्य आणि एक्स, म्हणजे तीन दोन एक थोडक्यात झाले,
आणि याचा स्थिर पद शेवटी लिहितो वजा दोन. ओके, हे झालं घातांक रूप, हे झालं घातांक रूप. मग आता सहगुणक रूप काढणं सोपं होतं, ते लिहूया सहगुणक रूप. सहगुणक रूप ते काय येणार तर अतिशय सोपं, याच्यावरनं ते काढता येतं. एकचा सहगुणक एक आहे, इथे हा नव्हताच त्यामुळे आपण शून्य घेतलाय तो शून्य, पुन्हा इथे काही नव्हता त्यामुळे आपण शून्य घेतलाय तो शून्य, आणि वजा दोन हे याचं सहगुणक रूप आहे. मित्रांनो, विद्यार्थ्यांची चूक कुठं होते याचं सहगुणक रूप आपल्याला सांगतात आणि ते या पद्धतीने लिहितात, एकचा सहगुणक एक आणि वजा दोन जसं तसं. हे उत्तर चुकतं हे लक्षात घ्या. ज्यावेळेस सहगुणक रूप आपल्याला काढायचे त्यावेळेस आधी घातांक रूपात लिहिणं गरजेचं आहे, ते लिहायचं. ओके, आता मित्रांनो ते पाचवाय दिलं आहे फक्त, बरोबर आहे, परंतु पाचवायचा घात जो येतो एक आहे, पर एक नंतर शून्य येतोच की नाही, त्यामुळे आपल्याला असं लिहिता येईल पाच वाय अधिक शून्य, कारण की उत्तर त्याप्रमाणे हा एक झाला इथे शून्य कोटी झाली, मग त्यामुळे हे झालं घातांक रूप. घातांक रूप आणि नंतर लिहिणार सहगुणक रूप जे आपल्याला विचारलेलं आहे. ओके मित्रांनो, काय येईल बघा, पाच कॉमा शून्य. तिसऱ्या गणित बघूया, दोन एमचा चौथा घात वजा तीन एमचा वर्ग अधिक सात. ओके मित्रांनो, आधी लिहूया आपण घातांक रूप. घातांक रूप ते येईल मित्रांनो दोन एमचा चौथा घात अधिक, आता इथे बघा दोन नंतर डायरेक्ट, चार नंतर डायरेक्ट दुसरा घात आहे, तिसरा घात नाही आहे, त्यामुळे आपण काय करणार आहोत अधिक शून्य गुणिले एमचा तिसरा घात, नंतर हा आहे दिलेला आहे वजा तीन एमचा वर्ग, दोन घातानंतर घात येतो एक, तो पण इथे दिलेला नाही आहे, म्हणजे इथे लिहिणार अधिक शून्य गुणिले एम आणि शेवटी स्थिर पद म्हणजे अधिक सात. आणि आता लिहिणार सहगुणक रूप. सहगुणक रूप ते लिहिता येईल बघा मित्रांनो, सोपं आहे ते. याचा एमच्या चौथ्या घाताचा सहगुणक आहे दोन, नंतर शून्य, नंतर वजा तीन, नंतर शून्य आणि शेवटी सात, हे झालं याचं सहगुणक रूप. हेही तुम्हाला कळालं असेल मित्रांनो. ओके, चौथा आहे वजा दोन छेद तीन. आता मित्रांनो इथे वजा दोन छेद तीन आहे, इथे जर आपण याचं घातांक रूप लिहिण्याचा प्रयत्न केला तर हा शेवटचंच पद आहे, हे जे स्थिर पद आहे शेवटचंच असतं, त्यामुळे याचं सहगुणक जे रूप आहे ते तेच येणार. सहगुणक रूप असणार आहे वजा दोन छेद तीन. ओके पुढे बघूया, पुढील सहगुणक रूपातील बहुपदी एक चल वापरून घातांक रूपात लिहा. मित्रांनो आपल्याला जे रूप दिलं आहे ते सहगुणक रूप आहे आणि आपल्याला ते घातांक रूपात लिहायचे. आता हे लक्षात घ्या, इथे सहगुणकांची संख्या किती दिली तर बघितली आपण, तर ते एक दोन तीन आपल्याला दिसते. मग बहुपदीची जी कोटी आहे, येणारी कोटी यापेक्षा एकने कमी असते. मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जर सहगुणक जर संख्या किती आहे त्याच्यावरनं कोटी ठरवतो, कारण की एक स्थिर पद जे त्याला चल नसतं त्यामुळे ते धरायचं नसतं, ते वजा करायचं असतं, नाही का, त्यामुळे त्यांची सहगुणाची संख्या मोजायची, त्याच्यात एक वजा करायचा, ती त्याची कोटी असते, त्यापासून सुरुवात करायची घातांक रूपात लिहिण्यासाठी. ओके मित्रांनो, सुरुवात करूया सहगुणकांची संख्या बघा. आधी सहगुणकांची संख्या किती दिली मोजूया, त्या एक दोन तीन, तीन आपल्याला दिलेली आहे. ओके, मग जी या बहुपदीची कोटी येणार आहे ती याच्यापेक्षा एक कमी असणार आहे. बहुपदीची कोटी मित्रांनो हे लक्षात घ्या, तो एक का कमी होतो, तीन वजा एक आपण नेहमी का कमी करतो, कारण की कोणतीही बहुपदी राहिली त्याला शेवटचं जे पद आहे जे स्थिर पद त्याला व्हेरिएबल किंवा चल नसतं त्यामुळे ते शून्य असतं, त्यामुळे आपण तो वजा एक करतो, स्थिर पद वजा करतो. म्हणजे तीन वजा एक आले दोन, मग या ही जी बहुपदी असणार आहे तिची कोटी जी असणार आहे ती दोन असणार आहे. ती कशी येईल बघा, मग घातांक रूपातील, घातांक रूपातील या सहगुणकांची बहुपदी आपण काढतोय. बहुपदी ती येणार बघा मित्रांनो, आता आपल्याला कळालं कोटी दोन म्हणजे इथूनच सुरुवात करायची. सहगुणक एक आहे त्यामुळे आपण तो एक्स लिहिणार, आपल्याला बहुपदीचं चल एक्स वापरायला सांगितलं, हे लक्षात घ्या. एक्स कोटी दोन आहे म्हणजे हायेस्ट पॉवर आपण आधी लिहितो, मोठी संख्या आधी लिहितो, अधिक दोन अधिक इथे येणार दोन, इथे येणार एक्स, बरोबर आहे, आणि शेवटी येणार अधिक तेरा, ही ती कोटी असेल, म्हणजे याच्यावरनं जे आहे हे सहगुणक रूप मिळालेलं असेल, नाही का, एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक तेरा, थोडक्यात याच्या उलट. मित्रांनो हे कळालं असेल तुम्हाला, हे पुन्हा लक्षात घ्या, सहगुणकांची संख्या मोजायची त्याच्यातनं एक कमी करायचा आणि ती त्याची कोटी लिहायची, म्हणजे पहिल्या पदाला तो घात द्यायचा. ओके इथे बघूया,
इथे संख्या आहे बघा 5 0 0 0 - 1 म्हणजे आपल्याला आपण सहगुणकांची संख्या मोजूया। आधी सहगुणकांची संख्या किती आहे तर ती आहे 1 2 3 4 5 म्हणजे इथे येणार 5। आता हा 5 मिळवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर 1 वजा करायचा आहे आणि कोटी मिळवायची आहे। करूया या बहुपदीची कोटी, बहुपदीची कोटी बरोबर 5 - 1 म्हणजे किती येणार 4। 4 ही या बहुपदीची कोटी असणार आहे। त्यावरून तुम्ही घातांक रूपातील बहुपदी लिहून टाकूया। घातांक रूपातील बहुपदी, बहुपदी शेवटच्या पदाची कोटी एक्स नसतं त्यामुळे हा एक आपण कमी करतो हे लक्षात घ्या। लिहूया पहिलं सहगुणक 4 आहे म्हणजे 5, एक्सचा चौथा घात कोटी 4 म्हणजे पहिला 4 येणार, अधिक नंतर इथे 3 2 1 या पद्धतीने 0 एक्सचा तिसरा घात 0 एक्सचा दुसरा घात अधिक 0 × x आणि -1 ही ती बहुपदी असेल। मित्रांनो कळालं आहे, 5 एक्सचा चौथा घात अधिक 0 एक्सचा घन अधिक 0 एक्सचा वर्ग अधिक 0 एक्स - 1 हे याचं उत्तर असणार आहे। म्हणजेच आपल्याला जर डायरेक्ट लिहायची असेल तर ती काय येणार 5 एक्सचा चौथा घात - 1 असं लिहिलं तरीही चालणार आहे। ओके पुढे बघूया, इथेही मोजूया संख्या, सहगुणकांची संख्या मोजूया। सहगुणकांची संख्या बरोबर किती आहे बघा 1 2 3 4 म्हणजे 4 आहे। म्हणून या बहुपदीची कोटी जी येणार ती किती येणार, बहुपदीची कोटी बरोबर 4 मधून 1 वजा करा, 4 - 1 = 3। ओके मित्रांनो 3 ही कोटी आहे। सुरुवात करूया, सहगुणक सुरुवातीला -2 आहे म्हणजे -2 एक्सचा घन अधिक 2 आहे अधिक 2 एक्सचा वर्ग पुन्हा -2 आहे -2 एक्स आणि शेवटी स्थिर पद अधिक 2 ही ती बहुपदी असेल घातांक रूपातील। ओके घातांक रूपातील बहुपदी बरोबर पुन्हा लिहून टाका -2 एक्सचा घन अधिक 2 एक्सचा वर्ग -2 एक्स अधिक 2। ओके मित्रांनो आता शेवटचं गणित राहिले तेही आज कम्प्लीट करून टाकूया म्हणजे आपलं 3.1 जे आहे ते संपेल। काय दिले बघा मित्रांनो, थोडक्यात कृती आहे, पुढे काही बहुपदी दिल्या आहेत त्या बहुपदी दिलेल्या चौकटीत योग्य ठिकाणी लिहा। बघा मित्रांनो ही ती चौकट दिली आपल्याला, या बहुपदी आहेत आणि द्विपदी त्रिपदी आणि एकपदी कोणते आहेत आणि इकडे वर्ग बहुपदी घन बहुपदी आणि रेषीय बहुपदी कोणते आहेत हे आपल्याला विचारले। मित्रांनो एक द्विपदी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, त्रिपदी म्हणजे त्याचे 3 पद, एकपदी म्हणजे 1 पद, इकडे वर्ग बहुपदी म्हणजे कोटी 2, घन बहुपदी म्हणजे कोटी 3 आणि रेषीय बहुपदी म्हणजे कोटी 1। ओके मित्रांनो सुरू करूया, आता आधी बघूया x = 7। ओके आपण इकडनं सुरुवात करूया, x = 7 कोटी जी आहे ती किती आहे 1, 1 असेल तर कोणाची असते ती रेषीय बहुपदीची असते म्हणजे इथे येणार x = 7 हे तुम्हाला कळालं असेल। आता x = 7 इकडे जर भरायचं असेल मला तर x = 7 एकपदी आहे द्विपदी आहे का त्रिपदी आहे बघा, 1 आणि 2 पद आहे तिथे म्हणजे ही द्विपदी आहे म्हणजे इथे सुद्धा येणार x = 7। दोन बाजूला भरायचे, इकडे दुसरी बहुपदी दिली आपल्याला x² इकडे बघणार वर्ग घन आणि रेषीय काय आहे तर इथे 2 आहे म्हणजे वर्ग म्हणजे ही येणार इथे। या बाजूला बघूया x² एक पद आहे द्विपद आहे त्रिपद आहे तर एकच पद आहे म्हणजे ही येणार x² मित्रांनो हे कळत असेल, आय होप तुम्हाला कळत असेल। पुढे बघूया, आता ही बहुपदी दिली आपल्याला x² + x² + x - 5 यामध्ये जर आपण विचार केला तर ही नेमकी कुठे येते बघा, x² + x² + x - 5 जर आपण विचार केला तर 1 2 3 4 पद आहेत, इथे आपल्याला फक्त द्विपदी त्रिपदी आणि एकपदी दिली म्हणजे चौथी पदवाली दिलेली नाही त्यामुळे इकडे ती आपल्याला लिहिता येणार नाही। मात्र याची कोटी जर आपण पाहिली तर ती घन दिसते 3 दिसते म्हणजे इथे नक्की लिहिता येईल। ते लिहूया x² + x² + x - 5। मित्रांनो ही आपण इकडे लिहू शकलो नाही, कारण काय याचे पद बघा 1 2 3 4 आहेत ना, आपल्याला फक्त द्विपदी त्रिपदी आणि एकपदी विचारली। ओके पुढे बघूया 2x² + 5x - 10 या बहुपदीचा विचार करा, तर आधी बघूया ही वर्ग आहे घन आहे की रेषीय, घात 2 आहे म्हणजे नक्की ही वर्ग बहुपदी आहे। लिहून टाका 2x² + 5x - 10 ओके आणि इकडे जर विचार केला तरी 1 2 3 3 पद आहेत म्हणजे त्रिपदीमध्ये आपल्याला लावावे लागेल 2x²
अधिक पांच एक्स अधिक दहा। ओके पुढे बघूया, एक घन अधिक नऊ घात तीन आहे, म्हणजेच ही घन बहुपदी आहे। पुन्हा घन बहुपदी मध्ये लिहिणार एक्सचा घन अधिक नऊ। इकडे बघूया, एक पद दोन पद तीन पद किती आहेत, एक दोन दोन पदी आहे, म्हणजे द्विपदी झाली, म्हणजे इथे येणार ती एक्सचा घन अधिक नऊ। शेवटचं राहिले मित्रांनो तीन एक्स वर्ग अधिक पाच एक्स, कोटी दोन आहे म्हणजे वर्ग बहुपदी आहे। वर्ग बहुपदी मध्ये लिहूया तीन एक्स वर्ग अधिक पाच एक्स, इकडे लिहितो मी तीन एक्स वर्ग अधिक पाच एक्स। ओके आणि आता ही बघा, एक पद दोन पद म्हणजे द्विपदी आहे, द्विपदी मध्ये आपण लिहिणार तीन एक्स वर्ग अधिक पाच एक्स। अशा पद्धतीने मित्रांनो हे जे आहे आपल्याला भरता येणार आहे आणि तुम्ही सहजपणे ते भरलेलं आहे। मित्रांनो तीन पॉईंट एक इथे संपलं आहे, परंतु तीन पॉईंट दोन अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपला बाकी आहे, तात्पुरता आपण इथे थांबूया। सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि आनंदी रहा। धन्यवाद।